आपण मागच्या तासाला पाहिलं सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिला एकूण प्राप्तांकांची संख्या. तर मागच्या तासाचं एक उदाहरण मी रिव्हिजन म्हणून घेतो. तुमच्या सारखाच एक हुशार विद्यार्थी असतो, त्याला वाचनाची सवय असते. तो एका दिवशी 60 पानं वाचतो, दुसऱ्या दिवशी 50 पेजे, असे त्याने प्रत्येक दिवशी हे वाचलेले आहेत. एकूण पानांची संख्या 260 त्याने वाचन केलेले आहे. आणि किती दिवस वाचन केलं तर भागीला 5. तर 260 ला जर 5 ने भाग दिला तर सरासरी 52 आली. हे मागच्या तासाला पाहिलं. याच सरासरीला मध्य असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊया. 5, 8, 7, 6, 2 हे प्राप्तांक आहे. हे तर हे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 या सर्वांची बेरीज करून त्याला 5 ने भागायचं आहे. परत आपण एक वेळ खात्री करू. 8, 5, 13, 7, 6, 6, 7, 27, 27, 27, 28, 28 / 5 वाटल्यास तुम्हाला सोपं होण्यासाठी मी इथे 4 घेतो. इथं 4 घेतला म्हणजे यांची बेरीज 30. बघा 8, 5, 13, 7, 20 आणि हे 10, 30 30 / 5 पण 30 जर 5 ने भाग दिला 5, 7, 20 म्हणजे सरासरी 6 आली आणि मध्य काय आला? 6.